गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आज तुमचं स्वागत करत आहे आपल्या आज नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग सुरू करण्याआधी, आज आहे आपला 15 ऑगस्ट, 75वा स्वातंत्र्य दिन. या दिनानिमित्त आज सगळ्यांना माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला आणि मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्लॉग स्पेशल आहे थोडासा. आपण कुठे फिरायला चाललेलो नाही आहे, आपण आज एका कुटुंबाला भेट द्यायला चाललेलो आहे. आणि त्या कुटुंबाचं इंट्रोडक्शन वगैरे असेल, काही जे काही असेल आज ते मी तिकडे जाऊनच तुम्हाला दाखवेल. इथे मी काहीच तुम्हाला सांगणार नाही. छोटंसं सरप्राईज आहे माझ्याकडनं. आज काहीतरी या दिनानिमित्त शुभ कार्य करण्याचं कल्पना डोक्यात आली होती, त्याच्यासाठी हे मी आज करतो आहे. तर जे काय आहे ते आपल्याला तिथे जाऊनच बघायला भेटेल. आता पहिलं अक्षयच्या घरी जायचं आहे, अक्षयला घ्यायचं आहे, तो असणार आहे आपल्यासोबत. हे आपण येऊन पोचलो आहे आता दत्तात्रय इंगळे सरांचं स्नेह छाया या प्रकल्पामध्ये. त्यांचा हा एक छोटासा कुटुंब आहे लहान पोरांचा. आपण तिकडे आज भेट देण्यासाठी आलो आहे. तर या आतमध्ये बघूया, सरांची एक छोटीशी मुलाखत घेऊया आपण इथे, आणि इथल्या लहान पोरांना भेटूया, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. हाच आजचा आपला कार्यक्रम असणार आहे. तर या आतमध्ये. हे त्यांचं ऑफिस आहे आणि इथेच त्यांचा क्लासरूम वगैरे आणि त्या मुलांची राहायची सोय वगैरे केलेली आहे सरांनी. इथं पाण्याचं वगैरे आणि हे आंब्याचे झाडं वगैरे इथं लावले आहेत. हे गार्डन आहे, हे पोरांना मैदान आहे खेळायला. झाडं आहेत इथं, खेळणी वगैरे लावलेली आहेत पोरांसाठी. खूप छान ठेवलेला आहे प्रकल्प सरांनी. तर आपण त्यांना भेटूया, त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करूया आणि तुम्हाला माहिती देऊया इकडच्या ह्या प्रकल्पाबद्दल. म्हणजे तुम्हाला जर मनातून काही इच्छा असेल इथे येऊन मदत करण्याची, तर आपण तुम्ही हे व्हिडिओ बघून नक्कीच करू शकता. मामनो, आज आपल्याकडे स्नेहछाया परिवारामध्ये मुक्काम पोस्ट ॲट नेचर या यूट्यूब चॅनलचे ते निर्माते आहेत. ते योगेश दादा दोनकर भोसरी यांनी आज आपल्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिनी स्नेहछाया परिवारामध्ये आपल्यासाठी खास एक सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं आपण सगळ्यांनी परिवाराच्या वतीनं वेलकम क्लॅप वाजवून वेलकम करायचं आहे. थँक्यू 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 सर. स्नेहछायामध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. हे या स्नेहछायाच्या प्रकल्पाचे हे सर आहेत दत्तात्रय इंगळे आणि हे त्यांच्या मिसेस आहेत सारिका इंगळे. तर आपण आता यांचं एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊयात. माझ्या काही क्वेश्चन आहेत, आपल्याला समजले पाहिजे त्याची उत्तरं, म्हणून त्यांना काही क्वेश्चन विचारूया. तर बसा सर मॅडम. तर काय सांगाल सर, कशी या प्रकल्पाची सुरुवात झाली, कधीपासून सुरुवात झाली काय? तर हा जो सदर स्नेहछाया सामाजिक प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपण वंचित निराधार आत्महत्याग्रस्त कुटुंबातले जे काही मुलं आहेत किंवा जे स्थलांतरित कुटुंबातली मुलं आहेत, अच्छा, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टी कामगार असतील किंवा कुठलेही म्हणजे रोजीरोटीसाठी आपलं गाव घर सोडून भटकंती करणारी जी काही पालक वर्ग आहे, या मुलांच्या शिक्षणाचं जे काही हे आहे, प्रश्न आहे, तो खूप गंभीर आहे. शाळा यांची कंटिन्यू होत नाही, शिक्षण होत नाही. ही मुलं शाळेत असतात पण म्हणजे दाखल केली जातात, नोंद केली जाते त्यांची, शाळेमध्ये प्रवेश घेतला जातो. मात्र ही मुलं ॲक्च्युअल जर पाहायला गेलं वास्तव, तर ही मुलं त्या पालकांबरोबर कुठेतरी खाणीमध्ये, कुठेतरी उसाच्या फाडावरती, कुठेतरी वीटभट्टीवरती ही मुलं खेळत असतात किंवा त्यांना मदत करत असतात. हे चित्र पाहायला मिळतं सगळीकडे ह्या मुलांच्या बाबतीत. त्याच्यानंतर या शहरामध्ये, आपण ज्या शहरामध्ये आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जर पाहिलं, तर बरीचशी पालं पडतात अशा लोकांची की जी नंदीवाले आहेत त्याच्यामध्ये खास करून. त्याच्यानंतर जे वासुदेव आहेत, गोसावी आहेत किंवा चाबूक मारणारी लोकं आहेत, ही लोकं आपल्या रोजीरोटीसाठी, हातातोंडाची गाठ घालण्यासाठी म्हणा, ही भटकत असतात. दारोदार काही ना काही आपलं उदरनिर्वाहासाठी, पोटापाण्यासाठी मागत असतात भिक्षा. आणि मग ही मुलं देखील त्यांच्याबरोबर भटकंती करतात आणि या मुलांच्या शिक्षणाची राळ होऊन जाते, अगदी गैरसोय होऊन जाते.
शाळा आहे, मुलांचं नावही आहे, पण मुळात शिक्षण त्यांना मिळत नाही आणि ही मुलं भविष्यात मग पुढे आपल्याच या पालकांसारखंच कुठेतरी मार्ग निवडतात. तर या अशा वंचित बांधवांसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करायचं, एक शिक्षक म्हणून आपल्याला या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं हा एक निर्मळ हेतू मनामध्ये आला आणि श्रद्धे बाबा आमटे, साधनाताई आमटे आणि आनंदवन परिवार या यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या प्रेरणेमधून कुठेतरी मला हे एक करावं असं वाटलं. म्हणजे सगळ्यात मुळात म्हणजे ॲज अ एक स्कूल टीचर असताना भोसरे पुणे येथे शिकवत असताना इंग्रजीच्या 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एक श्रद्धे बाबा आमटे यांचं एक संक्षिप्त असं आत्मचरित्र किंवा त्यांचं कार्य सांगणारा एक टॉपिक होता द मॉडर्न साध ऑफ इंडिया नावाचा. आणि तो धडा मी माझ्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये किंवा खाजगी क्लासेसमध्ये शिकवत असताना ते वारंवार ते रिपिटेशन व्हायचं आणि मग एक दिवस माझ्या मनामध्ये विचार आला, एक 2-3 वर्ष गेले तरी पण तो विचार यायला म्हणजे की आपण बाबा आमटेंच्या या आनंदवनला जाऊन एकदा सदिच्छा भेट द्यावी. आणि मग मी साधारणतः 2015 दरम्यान मग मी ती भेट दिली आणि तिथून पुढे मग त्या परिवाराशी जोडलो गेलो मी. आणि एकंदरीत जी माझ्या मनात विचार होता की समाजासाठी कुठेतरी काहीतरी करायचं अशा मुलांसाठी, जे वेगवेगळे सर्वे व्हायचे आमच्या शाळेत असताना शाळाबाह्य मुलांचे सर्वे, आणि मग सर्वेमध्ये बरीचशी मुलं शाळाबाह्य दिसून यायची ॲक्च्युअल, कोण भंगार गोळा करतंय, कोण कुठेतरी काम करतंय, कोण कुठेतरी भटकतंय खेळतंय, पण ॲक्च्युअल ज्यावेळेस याचे रिपोर्ट पब्लिश व्हायचे मीडियामधून त्यावेळेस एकही लेकरू किंवा क्वचित काही बोटावर मोजण्यात की लेकरं शाळाबाह्य आहेत असं डिक्लेअर केलं जायचं. आणि मग हे सगळं वाचून मन उद्विग्न व्हायचं की अरे वास्तव पाहायला गेलं तर हजारो लेकरं आज बाहेर हॉटेलमध्ये रस्त्यावरती सिग्नलवरती भीक मागतायत किंवा काम करतायत, इकडे तिकडे भंगार गोळा करतायत, आणि वास्तव असं आहे म्हणजे. आणि मुळात इकडे काहीतरी मीडियामध्ये सांगितलं जातं की शाळाबाह्य लेकरंच नाही, हे थोडंसं मनाला वाईट वाटलं. आणि मग त्यावेळेस वाटलं की आता आपल्याला आपलं पुढचं जे काही जीवन आहे किंवा पुढचं जे काही आपल्याला जीवन जगायचं आहे हे अशा लेकरांसाठी जगायचं. आता मला शाळेत राहून नाही शिकवायचं, शाळेच्या बाहेर जी लेकरं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत मुळात त्या लेकरांना, त्या लेकरांच्या पालकांना समुपदेशन करून समजून सांगून त्यांना शाळेत दाखल करणार आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करणार हा एक मोठा निर्मळ असा हेतू मनात घेऊन मी पालावर शाळा चालू केल्या पहिल्या अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी त्यांना. आणि मग आम्ही दिघीमध्येच दिघी भोसरी रोडवरती संत निरंकारी मंडळाच्या बाजूला काही झोपड्या होत्या बांधकाम मजुरांच्या आणि त्या झोपड्यामध्ये 30-32 लेकरं अशी छोटी छोटी ज्यांचं वय शिकण्याचं होतं आणि ती मुलं कुठेतरी भंगार गोळा करायची, इकडे तिकडे फिरायची, चोऱ्या माऱ्या करायच्या छोट्या मोठ्या. आणि हे मी माझ्या मी क्लासेसही घ्यायचो त्यावेळेस, तर त्या क्लासेसच्या समोर ही रोज पाहायचो मी. ठरवलं की या मुलांना आपल्याला काही शिकवता येईल का किंवा पालकांशी बोलून मग आम्ही तिथे अनौपचारिक शाळा अक्षरशाळा या नावाने आम्ही तिथे पहिला प्रोजेक्ट चालू केला त्या मुलांसाठी. आणि मग त्या मुलांना आम्ही जवळच्या शाळेमध्ये दाखल केलं, त्या मुलांना वेळोवेळी आम्ही तसं कोचिंग करत राहिलो, तिथे जाऊन शाळा भरवायचो आम्ही, त्यांना तशी गोडी लावली, त्यांना वेळोवेळी साहित्य दिलं. आणि एकंदरीत ही जी काही आज आपला जो काही हा प्रवास आहे 7-8 वर्षाचा मी अशा पद्धतीनं इथपर्यंत आलो. म्हणजे इथपर्यंत येण्याचं म्हणजे स्नेहछाया सामाजिक प्रकल्प हा एक रेसिडेन्शियल निवासी प्रकल्प आहे मुलांचा. उदाहरणार्थ अर्थात याला प्रकल्प म्हणजे की हे घर आहे एक मुलांचं हक्काचं, एक मायेचं आपुलकीचं घर आहे त्यांचं, की जिथं त्यांना शिक्षण, संगोपन, प्रशिक्षण, त्यांना सुसंस्कार आणि उत्तम दर्जाचं त्यांना जे काही आहार आहे किंवा आरोग्यविषयक सुविधा आहेत या सगळ्या कशा देता येतील यासाठी आम्ही दोघं पती पत्नी अगदी संबंधाविषयी म्हणजे हे काम करायचं या तळमळीनं हे काम इथं करत आहोत. आणि अशा पद्धतीनं म्हणजे हे काम पुढं आलेलं आहे. म्हणजे 2019 या स्नेहछाया प्रकल्पाचे आपण या जागेमध्ये इथे दिघीमध्ये या विनायक पार्कमध्ये आम्ही या भाड्याच्या जागेमध्ये आम्ही ही मुहूर्तमेळ रोवली आणि आज 3 वर्षात आपण यशस्वीरित्या इथं पदार्पण केलेलं आहे. हे इथपर्यंतचा हा प्रवास जो आहे, मी कधीही मला तुम्ही विचारलं किंवा कोणीही विचारलं तर मी एक नाव आवर्जून घेऊ इच्छितो की बाबा आमटे, कारण या बाबा आमटेंच्याच कार्यामुळं विचारांमुळं कुठेतरी मनाला अगदी कमीपणा वाटला मलाच की अरे आपण समाजासाठी देशासाठी करतोय काय, काहीच करत नाही. आपण 4 ठिकाणी क्लासेस घेतोय, इव्हन नोकरी आपण करतोय,
इवन एवढं करूनही आपल्याला अजून काहीतरी करावं असं वाटतं स्वतःसाठी, आपल्या घरासाठी, परिवारासाठी, समाजासाठी काय काहीच करत नाही. मग या उदात्त हेतून आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं काय करायचं याच्यामध्ये 2-3 वर्ष गेले, पण हे आम्हाला एक शिक्षक म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, ज्या क्षेत्रामधला आपल्याला अनुभव आहे, तोच अनुभव आपण कसा या समाजातल्या या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला वापरता येईल हा एक विचार केला. आणि मग अक्षरशाळा चालू केली. अक्षरशाळेच्या नंतर हा स्नेहछाया प्रकल्प राबवला. त्याच्याही अगोदर क्लासेसच्या माध्यमातूनही आम्ही चॅरिटी पर्पज ठेवायचो. जे गोरगरीब लेकरं असतील त्यांना काही पर्सेंटमध्ये सवलत द्यायची. काही ज्या कन्या आहे ज्यांना अपत्य म्हणजे मुलगा नाही आहे अशा मुलींना सवलत द्यायची, क्लासेसमध्ये मोफत शिकवायचं. असे वृक्षारोपणासारखे कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असतील, किंवा त्याच्याही पुढे जाऊन वारकऱ्यांसाठी अन्नदान असेल. मुलांसाठी फिरतं ग्रंथालय चालवतो आपण, एक स्वामी विवेकानंद मोबाईल लायब्ररी म्हणून, की ज्याला पुस्तक पेटी योजना आहे. अशा कितीतरी म्हणजे उपक्रमांना आम्ही म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवात केली. पण पुढे चालून एक कळ किंवा याच्यातून आउटपुट किंवा एक सस्टेनेबल जर एक शाश्वत काही उभा करायचं असेल तर आपल्याला ह्या लेकरांना एक चांगल्या पद्धतीचं एक घर आणि त्यांचं संगोपन आणि शिक्षण जर आपण करून त्यांचं पुनर्वसन केलं तर किमान हे एक लेकरून आहे तर त्याच्या पुढच्या पिढ्या नक्कीच साक्षर होतील, सुज्ञ होतील. आणि एकंदरीत ही मुलं उद्याच्या ह्या आपल्या भारताच्या म्हणजे एक आधारस्तंभ आहे आणि ते कुठेतरी त्या देशाच्या समाजाच्या कामी येतील. ह्या उद्दात्त हेतून ह्या कामाला आपण म्हणजे सुरुवात केलेली आहे. असं तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की आपण आज एका कुटुंबाला भेट देणार आहे आणि सरांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल आता हे इथं प्रूफ झालं की हे एक कुटुंब आहे. हे कुठला प्रकल्प नाही आहे, ही कुठलं ऑर्फनेज नाही आहे, हा एक कुटुंब आहे. हे आई वडील आहेत आणि ही त्यांची मुलं आहेत. तर सर तुम्ही खूप छान समाजकार्य करताय. म्हणजे सरांना पहिल्यापासूनच शिक्षणाच्या थ्रू जे आपण गुरु मानतो जे तर ते तेव्हाच एक चांगलं कार्य करत होते, गुरु म्हणून मुलांना शिक्षण देत होते. पण त्याच्यात आता त्यांनी एक समाजकार्य म्हणून पुढे येऊन एक हे कार्य चालू केलं आहे. तर हे खूप छान वाटलं सर ऐकून. स्वयंपाक सुरू असतो ना तेव्हा त्यांना ड्रॉइंग करायला द्यावं लागती किंवा एखादा कॅरम बोर्ड काढून द्यावा लागतो किंवा काही मुलांना बॅडमिंटन खेळायला किंवा काही जणांना अभ्यासाला बसावं लागतं. म्हणजे ह्यांना गुंतवून ठेवावं लागतं किंवा काही जणांना बाबा इथं येऊन बसा, काय किचन मध्ये चाललंय तुम्ही नुसतं बघा. जे जास्त भांडतात त्या मुलांना मग आपल्यापाशी करायचं आणि जे शांत मुलं आहेत त्यांना इकडं दुसऱ्या साईडला बसवायचे. नाही का म्हणजे तारेवरची कसरत करावंच लागते सकाळी उठल्यापासून. सकाळी उठल्याच्या नंतर दूध आणि